बड़ा मंदिर है परिसर। संध्याकाळी मी एक एकदम मस्त इंटरेस्टिंग एक व्हिडिओ शूट केलेला आहे जो लवकरच येणार आहे YouTube। हाय गाइस, आय एम रचिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल। चाललो आता शेगावला, चला आपण शेगावची ट्रिप एन्जॉय करूया। आता आम्ही मंदिर पाहून निघालो, नांदुराचं जे मंदिर होतं ना, हनुमानाचं मंदिर ते पाहून निघालो। प्रसाद खातो आम्ही, बघा दादा आम्ही शेगावला आलोय आणि आम्ही ना आमचा टाइम स्लॉट बुक केलेला होता 12 ते 1 चा आहे आणि अजून 11:30 वाजलेले आहे। तर म्हटलं पहिले रूम आहे का नाही चेक करून घेऊ आणि रूमसाठी पहिले आधार कार्ड लागतं आणि जितके मेंबर्स आहेत तर तिचं सगळ्यांचं आधार कार्ड लागतं आणि मग त्याच्यामुळे पहिले रूम आहे का नाही ते बघतो आम्ही। जर असेल तरच गाडीला पण एंट्री आहे, कारला कार 12 लावावी लागलेली आहे। तर पहिले रूम आहे का अवेलेबल ते बघतो, आज अर्धा तास आहे दर्शनाला। आम्ही आत्ताच पाहून आलो, रूम्स अवेलेबल नाही आहे कारण आम्ही 10 जण आहे, तर आम्हाला असे 5-5 म्हणून रूम्स हवे होत्या पण इथे अवेलेबल नाही, म्हणून आता आम्ही गजानन महाराज संस्थानचाच विहार आणि विसावा आहे ना, त्याच्यापैकी विहार मध्ये जातोय आता किंवा विसावा पण चांगला आहे, त्याच्या तिथे भरपूर रूम्स आहे आणि मस्त फिरायला पण छान जागा आहे। आता आलो आम्ही आनंद विहार म्हणून इथे, शेगावच्या संस्थानचंच आहे, तर तिथे आलेलो आहे। तिथे रूम आहे का नाही ते बघतो, पण इथे असतेच कारण इथे भरपूर रूम्स असतात, तर इथे रूम आहे का नाही बघतो। आम्ही चाललो आहे रूम बुक करायला, बघू आता इथे रूम अवेलेबल आहे का नाही, पण इथे असतातच। आम्ही आनंद विहारला गेलो होतो तर तिथे आम्हाला रूम मिळाली, आम्ही रूम घेतली, पण आमचा टाइम स्लॉट बुक झालेला होता ना गजानन महाराजच्या दर्शनाचा, तर 12 ते 1 आहे आणि आता वाजले 12:15, तर म्हटलं मग आम्ही पहिले रूम मध्ये जाण्याच्या आधी पहिले दर्शन घेऊन घेऊ। आता आम्ही सांगायचं तर आम्ही गजानन महाराजांची 5वी फेरी आहे आमची ही, बरोबर नोव्हेंबर महिना जेव्हा होता दादाचं लग्न जेव्हा ठरलेलं होतं त्यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो, हा पत्रिका ठेवायला आलो होतो, सेकंड टाइम आलो होतो, सारंगाताईचं लग्न होतं, नागपूरला जायचं होतं, मग त्यावेळेस आम्ही सेकंड टाइम, मग जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये पण अगदी म्हणजे बंद होणार होत, 20 आलो होतो आम्ही आणि 21 मंदिर बंद होत, तर अशा 4 फेऱ्या झाल्या होत्या आणि ही आता 5वी फेरी आहे। ती आई बाप्पांची 4थी आहे, चौथी वारी आमची, वारी चौथी आहे कारण पहिल्या एका वारीला आम्ही नव्हतो, डिसेंबर मध्ये जेव्हा गेले त्यावेळेस आम्ही नव्हतो, तर यांची 4थी आहे पण आमची 5वी आहे। आम्ही आलोय मंदिरात, आता मंदिराचा परिसर दाखवते मी तुम्हाला, बघा मंदिराचा परिसर, पप्पा परिसरच ना परिसरच बोलली पप्पा। हे बघा इथून एंट्री आहे, गर्दी आज, आज गुरुवार आहे, पौर्णिमा आहे, गुरुवार आहे पौर्णिमा आहे, बरोबर आहे। पेढे वाले वगैरे हार फुल वाले सगळे बाहेर आहेत, आता मध्ये मध्ये होते पहिले आता बंद केलं। महिंद्राची थार आणि दादाला फार आवडते ही थार।
इथून एंट्री आहे श्रींच्या मंदिरात जाण्याचा मार्ग. काय झालं हो दाखवते हे माझ आहे ठीक आहे. इथे चप्पल बुटाचं स्टँड कुठे ठेवते आपण कुठे ठेवते आई चप्पल सरका आई सर आपला नंबर 503 आहे. हा चला सगळ्यांचा आहे का आकडा काढून घे आपला काढलाय ना 503 आहे 89 आहे 500 आकडा काढून घे जरा. हो 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 चला आई चला याला असं जीवन आहे ना म्हटलं बेटा इथे पाय धुवायचंय म्हणजे त्यांनी नळ चालूच ठेवलेला आहे. हात नको पाय नको सगळीकडे चालू आहे. चल आई आई चला सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. आता बघा किती कोरोनाचे नियम पाळतात अजून ते लोक. हो मग काढलाय त्यांनी पापा चिल्लर काढून ठेवा झालं मस्तपैकी. आता आम्ही बाहेर पडतो पूर्ण महाप्रसाद घ्यायला. आई महाप्रसाद घेतला आता आम्ही रूमवर जातो आणि मग भेटते. आम्ही कानातले घेतोय आवडलंय का तुम्हाला कोणतं
यायचं अजून बघतोय अच्छा हे आवडले मला की छान वाटतंय असं कोणतं घेते मग कनक तुला कोणतं आवडलं कनक नाही म्हणते घे ना एखादं घे बोल ना पटकन मी तर तुला मग अशी सांगितलं मला हे वाटत होतं नाही ते नको घेऊ अगदी एवढे मोठे नाही सूट नाही झाले आपल्या चेहऱ्याला तर म्हणून हा हे घे छान आहे कसं दिसेल मला हा छान दिसत आहे ते मोठे दादा हे कसं दिसत आहे कन्फ्युज झाली मी कोणता घेऊ कोणता हेच घे छान वाटत नवीन मला माझी काही झोप झालेली नाहीये दहा मिनिट पण झोपलेली मी तर दहा मिनिट काही झोप झालेली मग आम्ही रूम मध्ये होतो फ्रेश झालो आणि मग आता आम्ही निघालोय अकोल्याला आमची आजी आहे म्हणजे माझी प्रज्ञाताई आहे तिची आजी अकोल्याला असते तर आम्ही त्यांना भेटायला चाललोय जर शेगावला आलोच आहे म्हटलं तर भेटायला जाऊयात अकोल्याला म्हणून आता आम्ही चाललोय अकोल्याला आजींना भेटायला आम्ही जात होतो अकोल्याला आणि जाता जाता आम्ही घेतलं आईस्क्रीम मी घेतलं आहे ओरिओ काजल कोणतं घेतलंय बेल्जियम चॉकलेट काजलने घेतलं बेल्जियम चॉकलेट आणि आई माझं तोंड पाहते डिझेल भरता भरता आई तुला पाहिजे रे का तिला नको आहे बाबा माझा आईस्क्रीम खात आहे अरे अरे माझा चालला संपून जाईल आता छोटा बाईट घे जरा भापरे सगळं चॉकलेट गेलं वर तर सगळं चॉकलेट गेलं माफ कमी आहे ना सुनबाईला तिथे द्यायचं तर आम्हाला गोड कलर कारण मी बैठीचे पहिलेपासून ड्रेस घेते त्याच्यामुळे ती म्हणे की तुझी चॉईस चांगली आहे मासी मला माहितीये तिला मीच घेते टॉप ती आता आल्यावर तू आजी प्रज्ञाची आजी आणि मावशी आमच्या मावशी आमची आजी आजी हाय करा हाय अकोल्याला असतात आजी आम्ही आलो अकोल्यावरून आजीकडे आजींची भेट घेतली आम्ही मग आलो आता आम्ही खास कामासाठी जाते खामगावला तर ते काय खास काम आहे ना हे या व्हिडिओमध्ये नाही ते लवकरच तो व्हिडिओमध्ये येणार आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघाल पण आम्ही सगळ्या फॅमिली सोबत जातोय आई हायकर काजल मग आम्ही सगळ्यांनी नवीन ड्रेस घातलेले हाय आम्ही सगळ्यांनी ड्रेस चेंज केले आणि मस्त नवीन ड्रेस घातले पण आम्ही खामगावला का जातोय हे तुम्हाला पाहायसाठी मी नवीन स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे आणि ऑफकोर्स कामासाठीच जातोय पण माझ्या कामासाठी युट्यूबच्याच कामासाठी जातोय तर तो लवकरच तो व्हिडिओ येईल तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघाल आम्ही
आम्ही आलो आता शेगावला आणि मी तुम्हाला अगदी 5 मिनिटांमध्ये सगळी माहिती सांगते की इथे यायचं कसं राहायचं कसं वगैरे आणि काय काय होतं 5 मिनिटात अगदी सांगते. तर इथे यायच्या आधी आम्ही ई पास बुक केलेला होता, तो गजानन महाराज संस्थान ई पास असं जर टाकलं तुम्ही गुगलवर तर ई पासची तुम्हाला वेबसाईट येऊन जाईल. त्याच्यावरून आम्ही बुकिंग केलं आणि ई पास डाउनलोड केला. म्हणजे कसं होतं त्याचे टाईम स्लॉट पण असतात, ते वेगवेगळ्या टाईम स्लॉटनुसार आपल्याला तुम्हाला जेव्हा वेळ असतो त्यानुसार आपण बुक करायचं. तर आम्ही 12 ते 1 घेतला होता, तर आम्ही त्यानुसार घरूनच बुक केलं, फक्त आधार कार्ड आणि तुमचा फोटो लागतो बस. तर बुक केलं आम्ही, तिथे आलो. आता आल्यानंतर पण इतकी गजानन महाराजांकडे सोय आहे, खूपच जबरदस्त सोय आहे की ते तुम्हाला आल्या पहिले तुमचा जो मेसेज आलेला असतो तो चेक करतात मध्ये गेला. पण इतक्या वेळा सॅनिटायझेशन होतं, खूप वेळा, म्हणजे तुम्हाला एंट्री केली तेव्हा सॅनिटायझेशन होतं, त्याच्यानंतर तुमचं थर्मल स्कॅनिंग होतं आणि त्याच्यानंतर तुमचं सगळं ते फोन जो नंबर दिलेला असतो ना तो नंबर चेक करतात, त्याशिवाय तुम्हाला एंट्री मिळत नाही. आणि चप्पल बूथ स्टँडवर पण पहिले काय होतं की सेवक असायचे, म्हणजे माऊली असायच्या आणि आपण त्याच्याजवळ दिल्या ना की ते ठेवून द्यायचे, ते आपल्याला कुपन द्यायचे, म्हणजे हात स्पर्श व्हायचा की नाही. आता त्यांनी सगळी सोय ती एकदम छान ठेवलेली आहे की स्पर्शच करायचा नाही कुठे, म्हणजे आपण आपली चप्पलसुद्धा पायाने काढायची स्टँडमध्ये आणि तो नंबर लक्षात ठेवायचा, म्हणजे त्या नंबरला कोणी हातही लावणार नाही, आपली चप्पल आपण उचलायची आणि जायचं. तर चप्पलचं पण एकदम छान झालं आहे. आणि नंतर काय व्हायचं की आपण नळ चालू करायचो आणि हात धुवायचो, त्याच्यामुळे काय व्हायचं की परत नळाला हात लावणं वगैरे व्हायचं. तर तेही इथे स्किप केलेलं आहे. तिथे नळ पण असं बारीक ठिबक सिंचनसारखं चालू ठेवलेलं आहे. तिथे पण माऊली आहे एक, परत सॅनिटाईज करतात हात पहिले, मग तुम्ही हँडवॉश करायचं आणि मग पाय धुवायला. पण नळ ठिबक सिंचनसारखं चालू ठेवलेलं आहे, म्हणजे हात कुठेच लावायची गरज नाही. अगदी पाय धुवून झाले, हात पाय धुवून झाले, मग त्यानंतर पुढे रांगेत लागायचं. तर रांग पण माहिती आहे का अशी एवढी एवढी मोठी बोळ आहे, तर बोळीतून आपण चालतो, म्हणजे तुम्ही स्टँडला पण धरायची तुम्हाला गरज पडत नाही, इतकं दूर दूर आहे छान. आणि म्हाताऱ्या लोकांसाठी पण सोय केलेली त्यांनी खालून जायला रस्ता केला, ज्यांना चालायला प्रॉब्लेम येतो त्यांना खालून येईन, बाकीचे जे चांगले चालू शकतात मग त्यांना थोडंसं असं वरतून असं थोडंसं ना असं पुलासारखं केलेलं आहे की पटकन इझी होईल असं. आणि तिथे पण ना असे चौकोन चौकोन बॉक्स केलेले आहेत की तिथेच उभे राहा असं, आणि त्याचं पूर्णपणे पालन होतं आहे. मी त्याला पूर्ण 100% सांगते तुम्हाला गॅरंटीड की तिथे बॉक्समध्येच उभं राहावं लागतं आहे कंपल्सरी, अगदी काटेकोरपणे पालन करतायत ते लोक. आणि खरं सांगायचं तर मला उलट हे आवडलं की ही जी सोय ना ही आवडली. तर पहिले काय असतं ना गर्दी गर्दी करत करत, म्हणजे महाराजांचं जे दर्शन घ्यायला आपण आलेलो असतो ते एकदम चला 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 असं होऊन जातं. पण आता पण की बॉक्स केलेले असतात ना त्याच्यामुळे आरामात दर्शन होतो, महाराजांकडे 5 मिनटं बघू शकतात, तर खूप छान वाटलं ते. आणि टाईम स्लॉट असतो की नाही त्याच्यामुळे तेवढ्या वेळात इतकेच लोक गर्दी नसते, तर ही एक गोष्ट आवडली मला याच्यामध्ये झालेली. खूप छान दर्शन झालं आणि दळण झाल्यानंतरसुद्धा बाहेर आल्यानंतरसुद्धा सॅनिटायझेशन होतं, मग तेव्हा सॅनिटाईज करायचं आणि मग तुम्ही पूर्णपणे बाहेर पडता. काय झालं ते काय आणली मी तिथे ठेवली. माझी मी घातले आज आज आम्ही जेव्हा शेगावला गेलो होतो त्यावेळी जी शॉपिंग केली होती मी तुम्हाला दाखवले होते कानातले. तर हे बघा हे जे घातले ना मी आज, तर हे मी घेतले आणि हे काजलचे आहे. आम्ही सगळे सिल्वर ऑक्सिडस ज्वेलरी घेतली आहे काजलचे आणि हे कनकचे आहेत. तर मी आज शेगावमध्ये खूप मजा केली, तुम्ही तुम्हाला दिसतंय आज बाजूला. मी अजूनही शेगावमध्येच उभी आहे. शेगावच्या संस्थानचं जे आनंद विहार आहे तिथे आम्ही थांबलेलो आहे आणि मी पूर्ण शेगावचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगाल. आणि आज संध्याकाळी मी एक एकदम मस्त इंटरेस्टिंग एक व्हिडिओ शूट केलेला आहे जो लवकरच येणार आहे. यूट्यूबचं माझ्याचसाठी आहे, माझ्या कामानिमित्त आहे यूट्यूबचा, तर लवकरच तो व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघाल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.